आसमानी संकटापाठोपाठ आता निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागणारे नाशिकच्या मनमाडमध्ये कांदा उत्पादक रवींद्र आमराळे यांनी 2.5 एकरमध्ये लाल कांदा लावला होता. एकरी 45,000 प्रमाणे 21.5 लाख रुपये खर्च आला. टँकरनं पाणी विकत आणून त्यांनी लाल कांद्याची लागवड केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मात्र होत्याचं नव्हतं केलं. 30% कांदा केवळ आता शेतात उरलाय आणि आता त्यात निर्यातबंदीमुळे काय करायचं असा प्रश्न आमराळेंसमोर आहे. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या ताट्यात माती कालवणारा आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे. खेडमध्ये अमोल कोल्हेंनी कांद्याची माळ गळ्यात घालून आंदोलन करत बंदीचा निषेध केला. कांदा निर्यात बंदीवर संसदेत आवाज उठवणार असल्याची माहिती कोल्हेंनी दिली. कांदा निर्यात बंदीबाबत सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या पणन आणि कृषी विभागानं या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रानं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी रस्त्यावर. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. केंद्र शासनानं कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानं सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. शुक्रवारी सकाळपासून येवला बाजार समितीत लिलाव सुरू झालेले नाहीयेत. संतप्त शेतकऱ्यांनी येवला मनमाड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी निर्यातबंदीचा निषेध केला. छत्रपतींचा विचार म्हणजे